कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावाच्या बाहेर असलेल्या पोशेरपाड्यात तिघांची हत्या करण्यात आली आहे. पती पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत झालेली विवाहित महिला ही 7 महिन्यांची गरोदर असून त्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचा खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे. 15 वर्षांपूर्वी कळंबजवळील बोरगाव येथील जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली होती. 13 वर्षांपूर्वी जैतू पाटील यांचा मोठा मुलगा मदन पाटीलचे लग्न झाल्यानंतर जैतू पाटील हे आपल्या पत्नीसह बोरगाव येथे राहायला गेले. त्यामुळे त्या घरात मदन तसेच त्याची पत्नी मुलगा आणि भाऊ हनुमंत पाटील राहत होते. जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन पाटील यांचे नाव होते. त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आपला भाऊ मदनसोबत सातत्याने वाद सुरू होते. यावर्षी त्यांच्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. मात्र हनुमंत जैतू पाटील यांनी आपल्या पत्नीला माहेरी भडवळ येथे पाठवून दिले होते. 7 सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात होते. सकाळी नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात 10 वर्षीय विवेक मदन पाटील या मुलाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबाची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या कुटुंबाकडे धाव घेतली. घरात मदन जैतू पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले असल्याने आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असताना पोशीर गावातील चिकनपाडा या गावात पाटील कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेने रायगड जिल्हा हादरून गेला आहे. आरोपी खुनीने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेला देखील मारून टाकून तिच्या 8 वर्षाच्या मुलाला देखील संपवल्याने क्रूरतेची सीमा ओलांडलेली दिसत आहे.